नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी इथे आले, तुम्हाला मागे दिसत असेल की खूप साऱ्या मूर्ती दिसत आहेत. तर माझ्याकडे जी गौतम बुद्धांची मूर्ती आहे, तर तुम्ही मला खूप वेळा विचारलं होतं की ताई, ही मूर्ती तुम्ही कुठून घेतली? तर मी आज कल्याण वेस्टला आलेली आहे. हा टिळक चौकचा एरिया आहे कल्याण ईस्टचा, कल्याण वेस्टचा. तर इथे हे मूर्त्यांचं दुकान आहे आणि इथे बरेचसे सुंदर सुंदर असे कलेक्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर त्या कुरियर होतील की नाही हा पुढचा ऑप्शन आहे, पण जे जवळपासच्या आहेत, ज्यांना खरंच अशा वेगवेगळ्या मूर्ती हव्या आहेत घरी, तर त्यांच्यासाठी म्हणून मी स्पेशल तुम्हाला आज या सगळ्या मूर्ती दाखवणार आहेत. तर चला बघूया की इथे कुठकुठल्या प्रकारच्या व्हरायटी आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत. चला तर सुरुवात आपण इथे बाप्पांपासून करूया. श्री गणेशाय नमः करूया इथून. तर बघा तुम्ही बाप्पांच्या इथे किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या मूर्ती आहेत. आणि सगळ्यात मला इथे मूर्तींचं जे आवडलं ना, ते म्हणजे की मूर्तींचे फीचर्स खूप चांगले आहेत. इथे तुम्ही बघत असाल एकाच कलर, इथे बघा वरती ज्या अशा व्हाईट रंगाच्या असतात त्याच्यामध्ये या मूर्ती आहेत. त्यानंतर त्याच्या बॅक साईडला पण बघा तुम्ही, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती दिसत आहेत. ही एक वेगळी ब्ल्यू कलरची गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्यानंतर ह्या सगळ्या मोठ्या मंदिरांमध्ये ठेवायला लागतात, किंवा कोणी दरवाजाच्या एंट्रन्सला सुद्धा शोपीस म्हणून सुद्धा ठेवतात, किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण या मूर्त्यांचा म्हणजे वापर होतो. ही बघा बाप्पांची किती छोटीशी अशी क्यूटशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे ही एक छोटी मूर्ती आहे. अशा बऱ्याच म्हणजे छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातली मोठी मूर्ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. त्यानंतर बघा इथे हे डान्सिंग गणेश आहेत, किती क्यूट क्यूट छोटे छोटे असे मस्त गणेश आहेत. त्यानंतर मागच्या साईडला बघा ते ब्लॅक रंगाचे आहेत. इथे हे वेगळेच गणेश आपल्याला दिसतात, जे मॉडर्न आणि आपल्या सध्याची म्हणजे कल्चरल असं दोघांचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. आणि हे मागे बाप्पा बघा, वेगळाच एक बाप्पा आहे मागे, जो ध्यानस्थ बसलेला दिसतात मला. तर असे म्हणजे, आणि इथे हे पूर्ण अष्टविनायक आहेत मला वाटतं. असे खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतात इथे. तर इथे हे दादा असतात या शॉपमध्ये, जर तुम्ही आलात तर हे तुम्हाला दिसतील इथे. तर ह्यांचंच दुकान आहे. तो ये कहाँ पे एक्झॅक्टली शॉप आहे? अहिल्याबाई शॉप मे, राजा वाइन्स के एग्जैक्ट सामने. ओके, टिळक चौक बोलते है ना ये? टिळक चौक से आगे आओगे. अच्छा, स्टार्टिंग में अहिल्याबाई चौक, शिवा चौक से अंदर. अच्छा ओके, तो ये सब मूर्ति है ना, इसका प्राइस रेंज क्या रहेगा? 150 स्टार्टिंग है. इसमें 300, 400, 500 एंटीक नॉर्मल टेंपल वाले सब है. तो आप मुझे बताइए कि मूर्ति का एग्जैक्टली मटेरियल क्या है इसमें? मूर्ति जैसे ये फाइबर के है. हाँ, ये फाइबर जो वॉशेबल रहता है सब ये, और ये मार्बल रहता है. हाँ, जयपुर मार्बल इधर लोकल के भी है. अच्छा, ये पीला नहीं गिरता है. अच्छा, सब चीज वॉशेबल है और एकदम प्रीमियम है. क्योंकि कोई कोई मूर्ति का कैसे वॉश करने के बाद कलर पूरा गारंटी देते हैं, पानी में रखो तो भी हम गारंटी देते हैं. कलर वगैरह कुछ भी फेड हुआ, आप रिटर्न लाके दे दीजिए. ओके, और कलर करके मिलेगा क्या यहाँ पे? अगर कलर नहीं, आपको नया पीस मिलेगा. अच्छा, सभी जयपुर की मूर्ति. अच्छा, व्हाइट मार्बल पूरा, गोल्डन पूरा मार्बल है. ओके ओके, इस चीज का पूरा गारंटी है. ओके, तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळतील. नेक्स्ट सेक्शनला मी इथे जाते. इथे बघा महाराजांच्या मूर्ती दिसते तुम्हाला. महाराजांच्या हाफ मूर्ती आहेत, फुल मूर्ती आहेत. ये सिंहासन का मूर्ती आहे, इसका प्राइस क्या है? ये है 3200. ओके, ये इसका मटेरियल क्या है? ये फाइबर है, फाइबर और मार्बल पाउडर मिक्सिंग है. अच्छा, जिससे क्या कलर फेड भी नहीं हो. ओके, और ये लाइफ रहता है इसका. ओके, ये भी सेम मटेरियल है? सेम मटेरियल है, ये मार्बल के हैं. ओके, ये फाइबर और मार्बल मिक्स है. अच्छा, सिंगल कलर में मार्बल मिक्स रहता है. ओके, एंटिक कलर्स भी है, मेटेलिक कलर्स. हाँ, ये हा पण खूप सुंदर आहेत बघा. महाराजांच्या म्हणजे सिंहासनावर बसलेल्या छोट्या वगैरे आपण, ये भी है, ये पण छान है. शिव मुद्रा, हाँ खूप सुंदर है ये पण मूर्ती. इसकी प्राइस क्या है? ये प्राइस है 1600 रुपए. अच्छा, और जो प्राइस है उसमें डिस्काउंट रहेगा? कंसेशन हो जाता है. ओके ठीक आहे. अशा महाराजांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या पोजेसमध्ये बऱ्याचशा अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर हे बघा, हे जे हॅपी बुद्धा, जे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने वगैरे गुड लक साठी वगैरे ठेवतात, त्याच्या पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत. म्हणजे फक्त घरात ठेवण्यासाठी नाही, तर कोणाला गिफ्टिंग करण्यासाठी सुद्धा हे खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे लाईफ टाईम कोणाला तरी असं मेमोरेबल राहील, अशा सुंदर सुंदर मूर्त्या यांच्याकडे अवेलेबल आहेत.
त्यानंतर नेक्स्ट जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं की विठ्ठल रुक्माई आईच्या मूर्ती आहेत बघा, तर त्यांच्या पण अशा छोट्या सुद्धा आहेत, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत संपूर्ण मूर्ती आहेत, अशा खूप सुंदर आहेत, छान आहेत सगळ्या. आणि हे शंकर भगवानांची मूर्ती आहे मला वाटतं. इसका प्राइस क्या है ये सब मूर्ति का? 100 रुपीस. अच्छा, ये 500 600 ओके, और भी बड़े में है ओके, आदि योगी. हाँ, आणि तुम्ही मला विचारलं होतं माझ्या घरी जी गाय आणि वासरूची मूर्ती आहे, तर बघा अशी सेम आहे ही मूर्ती, एकदम सेम, काहीही फरक नाही आहे मूर्तीमध्ये, एकदम सेम मूर्ती आहे. इसका इसका भैया प्राइस क्या है? ये 500. 500. और ये मटेरियल काय? मार्बल काय? मार्बल. मार्बल काय? आणि हे जसंच्या तसं राहतं, म्हणजे आपण धुवू शकतो, वॉश करू शकतो, खूप छान राहतं आणि मस्त आहेत, सुंदर मूर्ती आहे. पण इथे पण सगळे हॅपी बुद्धाचे बरेचसे, म्हणजे तुम्ही जेवढे बघाल ना तेवढी व्हरायटी इथे खूप. बघा ही सेम मूर्ती आहे, पण याला थोडस वर्क केलं इथे, पण छान वाटतंय. इथे एक, म्हणजे मी जेव्हा मागच्या वेळी आलेली ना, तेव्हा सुद्धा आम्हाला ही मूर्ती खूप आवडलेली, आणि आजही परत मला ती मूर्ती दिसते. तर ती मूर्ती बघा, ही विठ्ठल रुक्माणी आईची मूर्ती आहे, आणि इतकी सुंदर आहे ना, याच्यावर इतकं सुंदर काम केलंय. म्हणजे मंदिरात सुद्धा जरी आपण ही मूर्ती ठेवली, किंवा घरात सुद्धा तुम्ही एंट्रन्सला म्हणा, जसं मी मगाशी म्हटलं की काही गोष्टींसाठी तुम्ही मूर्ती ठेवली, तर खूप सुंदर दिसेल, त्याच्यावर एकदम सुंदर असं काम केलेलं आहे. या मूर्तीचे मेन फीचर्स म्हणजे जो टिया आहे बघा विठ्ठलांचा आणि रखमाईचा, बघा किती सुंदर टिया आहे याच्यावरती. आणि मूर्तीची प्राइस आहे ना इथे दिलेली आहे 5150, म्हणजे हा 5150 आहे, पण तुम्ही जर इथे याल तर तिथे तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंट केला जाईल. इथे बघा हे जे गजलक्ष्मी आपण ठेवतो, पूजेमध्ये ठेवतो किंवा बाहेर ठेवतो आपण, तर भाई साहेब इसका मटेरियल क्या आहे? ये फायबर है और मेटल कोटिंग है उसपे, जिससे वो खराब ना हो. ओके, तो इसका शाइन नहीं जाएगा, नहीं होगा, आप वॉश करो. ओके, तो इसका प्राइस रेंज क्या है सबका? 200 स्टार्टिंग है, 200-300 पेयर. अच्छा ओके. आणि इथे बघा बाप्पांचा सुद्धा, जे आपल्या कार मध्ये वगैरे आपण पुढे ठेवतो, तर त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत, ऑफिस मध्ये ठेवण्यासाठी वगैरे खूप वेगवेगळे आहेत. हे खूप सुंदर वाटतात बघा, पिंक कलर, म्हणजे स्किन कलर टाईप, थोडंफार वेगवेगळ्या बऱ्याच आहे बघा. ही एक बाप्पांची खूप सुंदर वेगळी मूर्ती दिसते इथे, त्यानंतर इथे वेगळ्या कलर मध्ये या सगळ्या फायबरच्या मूर्ती आहेत मला वाटतं. आणि नियॉन मध्ये मूर्ती आहेत ज्या रात्रीच्या बघा चमकतात अंधारामध्ये, तर तशा टाईपच्या मूर्ती आहेत. थोड्याशा अँटिक पीस आहे ते बघा, फोटो वाला किचन कटर क्या, तसे वेगवेगळे, प्रत्येकाची प्राइस पण वेगवेगळी आहे प्रत्येक मूर्तीची. तर मेन जी गोष्ट होती की ज्याच्यासाठी मी इथे आलेली, तर ती म्हणजे की गौतम बुद्धांची मूर्ती होती जी माझ्या घरी होती, ती तुम्हाला आवडली, तर सध्या तशी नाही आहे, तशी मिळेल तुम्हाला. पण इथे बघा गौतम बुद्धांच्या किती वेगवेगळ्या व्हरायटीच्या मूर्ती आहेत सगळ्या. या क्या मटेरियल आहे सर? ये फायबर भी है, लिक्विड मार्बल पावडर है. हाँ, सब वॉशेबल रहता है. अच्छा, खूप मस्त आहेत बघा, सिटिंग पोझिशन मध्ये सगळ्या अशा वेगवेगळ्या मूर्ती आहेत सगळ्या. हे बघा मोठे, मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे, छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे, अशा मूर्ती आहेत. डायमंड कट, हाँ एंटिक में डायमंड कट ओनली फेस. ओके, ये बड़ी मूर्ति है, इसका प्राइस क्या है? ये 2500. ओके, 2500. खूप सुंदर आहे बघा, एकदम मस्त आहे. त्याचे फीचर्स बघा तुम्ही चेहऱ्याचे, म्हणजे असं एकदम जिवंतपणा वाटतो मूर्तीमध्ये, खूप सुंदर वाटते. छोटी मूर्ती बघा, याचे पण फेस बघा किती सुंदर आहेत. मेन गोष्ट मला हीच खूप आवडते यांची की मूर्त्यांचे फेस खूप सुंदर आहेत. ही पण मूर्ती बघा किती सुंदर आहे गौतम बुद्धांची, म्हणजे एकदम असं वाटतं की ते बसलेच आहेत खरोखर आपल्या समोर. खूप छान मूर्ती आहेत. आणि या मूर्त्यांमध्ये, म्हणजे मूर्ती घेताना नॉर्मली ऑनलाईन पण बरेचसे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, पण ऑनलाईन मी स्वतः जेव्हा मूर्ती मागवली होती, तर जी जशी दिसत होती ऑनलाईन तशी अजिबात मूर्ती आली नाही. बऱ्याचसे म्हणजे चेहऱ्याचे फीचर्स असतात ते बरोबर नसतात, काम काही वेळा बरोबर नसतं, पण इथे कसं समोरासमोर आपल्याला कळतं की मूर्तीचा फेस कसा आहे, एक्सप्रेशन्स कसे आहेत, कलर कसे आहेत, तर त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी इथे छान वाटलं. आणि प्राइस पण तुम्ही बघत असाल तर रिझनेबल आहे.
तर हनुमानाच्या मूर्त्या पण बघा किती आहेत. तर तुम्ही म्हणजे मला विचार करतील, दक्षिणामुखी ज्यांचा दरवाजा असतो तर त्यांना पंचमुखी हनुमानाची जी मूर्ती असते ती आपल्याला दरवाजाच्या इथे लावायची असते किंवा दरवाजाच्या समोर ठेवायची असते. तर बघा इथे किती सारे ऑप्शन आहेत पंचमुखी हनुमानचे. हे जे शेंद्री रंगामध्ये येतात ना हनुमान, हे स्पेशली ठेवले जातात. तर इथे खूप आहेत हनुमानाच्या वेगवेगळ्या मूर्ती पंचमुखी. ये सब फायबर में है या क्या मटेरियल है इसका? ये मार्बल पाउडर है सर. अच्छा, भगवान में मार्बल पाउडर ही है. ओके ओके. इनका क्या लाइफ चाहिए ना सबको, क्वालिटी चाहिए इसलिए मार्बल पाउडर में ही है. अच्छा ओके. और इसका प्राइस रेंज क्या है ये हनुमान? 400 स्टार्टिंग है, स्मॉल से पंचमुखी जी है, सिंगल हनुमान जी भी है, बैठे हुए हनुमान जी भी है. हाँ हाँ, सब इसमें बहुत सारी वेरायटी है इसमें हनुमान जी में. इथे बघा हे असे क्यूट क्यूट पण अवेलेबल आहेत. ते खूप सुंदर आहेत बघा, तुम्ही किती छान वाटतात हे. आणि याची प्राइस इथे वेगवेगळी प्राइस आहे, पण बघा याचे एक एक फीचर्स बघा, त्यांचे एक्सप्रेशन बघा, किती क्यूट आहेत सगळे. गुड लक म्हणून नाही वापरले जातात, तर बघा इथे मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे, छोट्या साईज मध्ये सुद्धा आहेत, वेगवेगळे आहेत बघा. छान दिसतात हे असे, म्हणजे सेट असे लावले ना बघा, हे त्यांचे कराटेचे काही पोजेस आहेत. आणि खूप मस्त आहेत वरती पण बघा, वरती पण वेगवेगळे फेसेस आहेत. छान हॅपी बुद्धा, किती क्यूट आहे मस्त सगळे असे, छान छान आहेत मस्त. हे बघा हे खूप वेगळं आहे, म्हणजे अँटिक पीस आहेत एकदम. म्हणजे कोणी गार्डन मध्ये ठेवतं किंवा कोणी घरामध्ये, आता आपण इंटिरियर वेगवेगळं करतो तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे काहीतरी उठून दिसेल, अट्रॅक्टिव्ह वाटेल असे पीस असतात. खूप सुंदर आहेत, म्हणजे रेअर बघायला मिळतात आपल्याला. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, पण ही गोष्ट कशी राहील. तर बघा इथे स्वामींची पण किती सुंदर मूर्ती आहे. ये फायबर का है क्या? ये फायबर का है. ओके. और नीचे का बेस वुडन है. हाँ. और ऊपर ये मूर्ति पूरा फाइबर का है. अच्छा, इसमें और अलग अलग भी मूर्ति आएगी? और भी ना, छोटे से लेके बड़े तक है. ओके. इसका प्राइस क्या है ये मूर्ति? ये 2500 समथिंग है. ओके, 2500. खूप सुंदर आहे बघा स्वामींची मूर्ती, किती छान आहे. मी मागे जी बघितली होती ती स्वामी आर्ट्स ची मूर्ती बघितली होती, पण तशाच पद्धतीची मूर्ती आहे. और इससे बड़ा अगर किसी को साइज चाहिए मिल जाएगा ना उसमें. तर अशा स्वामींच्या आणखीन पण बऱ्याचशा मूर्ती आहेत. आणि एक गोष्ट जी मला इथे खूप आवडली ती म्हणजे बघा की ह्या पाट्या ज्या अशा येतात त्याच्यामध्ये बघा किती सुंदर लिहिलेलं आहे. ट्रेंडिंग मे बी. हा, हे बाहेर लावतो आपण. हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. हे खूप सुंदर लिहिलंय आणि खूप छान वाटतं घराच्या बाहेर लावायला. नॉर्मली कसं आपण बनवून घेतो, तर बनवून घ्यायला वेळ जातो. कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तरी खूप सुंदर ऑप्शन आहे. आणि आपल्याकडे घरी लावायला पण खूप छान आहे, मस्त आहे. मला हे पर्सनली खूप आवडलं. इसका प्राइस क्या है? ये है 2500. Okay. और आप अगर ये कस्टमाइज करने जाओगे तो आपको 4000 टू 5000 तक जाता है ये कॉस्टिंग. बराबर. ये रेडीमेड आपको इसलिए सस्ता कितना, और हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है. अच्छा, और इसका क्या है प्राइस? ये 1600. 1600. इसमें और एक डिजाइन भी है. ये क्या वुडन में है क्या? ये वुडन है. हाँ. और ये एक्रेलिक नेम से, और इस पे रेजिन आर्ट किया हुआ है जिससे फोटो खराब नहीं होगा, लाइफ रहता है इसका. अच्छा. और ये पूरा वॉशेबल है, ऑयल पेंटिंग है पूरा. तो ये आपका मतलब ऐसे काम है, ये आप करके भी? हमारा खुद का नेम प्लेट का काम है, पर्सनलाइज वगैरह सब करते हैं हम सब. अच्छा ओके. म्हणजे तुम्हाला ते पण काही करायचं असेल, नेम प्लेट वगैरह कुछ भी हुआ तो हम सब करते हैं, ते पण तुम्ही ते करू शकता. तर ही पण एक बघा स्वामींची ते छोटी मूर्ती आहे. इसका प्राइस क्या है भाई साहब? ये 890 रुपीस. 890. ये भी फाइबर का है क्या? ये भी फाइबर है और मार्बल पाउडर मिक्स है इसमें. अच्छा. थोड़ा इंक्लूड किया हुआ है. ओके. तो इसको वॉश करेंगे तो भी कुछ प्रॉब्लम नहीं है? आप मंदिर में रखिए, शॉप में रखिए, चाहे चीज. ओके. तो स्वामींच्या आणखीन पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवते. स्वामींच्या बघा किती प्रकारच्या, किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथे गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती आहे बघा, छोटी मोठी. इसका इसका सबका प्राइस रेंज क्या है मूर्ति का? ये 120 स्टार्टिंग है. अच्छा, 120. मार्बल का पूरा, मार्बल लिक्विड मार्बल पाउडर है. हाँ. चीज वॉशेबल है. हाँ. मतलब इसका लाइफ भी है, फिर ऐसे एंटिक में कलर्स भी है. हाँ. ये फाइबर का मूर्ति है. अच्छा, या मूर्ति से चेहरा चे फीचर्स बघा किती सुंदर आहेत. म्हणजे स्वामींचा चेहरा बघा किती रेखीव आहे, प्रत्येक याच्यामध्ये खूप सुंदर मूर्ती आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या घरी जी मूर्ती आवडली होती ती म्हणजे की मीराबाईंची मूर्ती तुम्हाला खूप आवडली होती, ती मी दुसरीकडून घेतली होती. पण इथे सुद्धा बघा या मीराबाईच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, खूप छान वाटतात या. इसका ये प्राइस क्या है इसका मीराबाई? 1500 रुपीज. ओके. और ये भी मार्बल पाउडर का पूरा. हाँ.
ये भी वॉशेबल है राजस्थान के मीरा भाई। हाँ खूब सुंदर है। त्यानंतर इथे वरती बघा ज्ञानेश्वर महाराज आहेत, इथे महावीर जैन आहे। त्यानंतर सगळ्यात जी मला खूप सुंदर वाटली ती म्हणजे बघा इथे तुकारामांची खूप सुंदर मूर्ती आहे। ये मुझे निकाल के दिखाएंगे क्या? ही खूपच सुंदर मूर्ती आहे बघा, म्हणजे ते असे मला तर साक्षात असं जिवंतच त्यांचा चेहरा वगैरे असं खूप सुंदर वाटते मूर्ती मस्त आहे। इसका प्राइस क्या है? ये है 2500। 2500 2500 याची प्राइस आहे। और ये भी वॉशेबल है ना? सब वॉशेबल है, अपने शॉप में जो भी आइटम से आइडल से सब वॉशेबल है। ओके ओके। यांचे पायाचे फीचर्स बघा तुम्ही, पाय वगैरे म्हणजे एकदम जिवंत मूर्ती वाटते, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप आवडली मला। माझ्या घरी खरंच एवढी जागा नाही आहे, नाहीतर मी तर खूप साऱ्या मूर्त्या इथून घेऊन गेली असते। तर इथे भगवान कृष्णांच्या बघा किती सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, मला खूप आवडली। म्हणजे किती फीचर्स बघा मूर्तीचे किती सुंदर आहेत, आणि याच्यामध्ये फक्त सिंगल कलर नाही तर त्याच्यामध्ये दोन तीन कलरचे पण ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये फुल व्हाईट सुद्धा मिळते। त्यानंतर ही पण बघा कृष्ण भगवानची किती सुंदर मूर्ती आहे। या साईडला मोर आहे, इथे गाय आहे, आणि खूप एकंदर खूप छान आहे। म्हणजे एखाद्या एंट्रन्स तुम्हाला करायचं असेल किंवा कुठे गार्डन मध्ये सुद्धा ठेवतात तर खूप सुंदर वाटतात, उठून दिसतात मूर्ती, छान आहेत या कृष्ण भगवानांच्या बघा मूर्तीच्या। एवढी व्हरायटी मी खरंच कुठे बघितली नाहीये, किती बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत। ही बघा ही राधा कृष्णाची बघा किती सुंदर आहे व्हाईट मध्ये। आणखीन एक तुम्हाला दाखवते ती म्हणजे ही मूर्ती बघा, जशी मगाशी आपण बघितली ना ती मूर्ती तिथे लाकडावर, तर तसंच आहे। आणि साईडला मोर आहे, खूप सुंदर आहे ही मूर्ती, खूप छान वाटते। ही पण मूर्ती किती सुंदर आहे कृष्णाची, याच्यामध्ये ते बासरी घालून देतात नंतर आपल्याला। मध्ये आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे असा बॉक्स मध्ये पेटी पॅक, ज्यामुळे मूर्ती खूप छान राहते। आपल्याला वॉश करता येत नाही पण शोपीस म्हणून शोकेस मध्ये किंवा आउटसाइड ला सुद्धा या मूर्त्या ठेवायला छान वाटतात। तर बघा इथे किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक मूर्तीला ना असं खूप छान वर्क केलेलं आहे त्यांनी। सिंगल म्हणजे सिंपल मूर्त्या नाहीयेत, आणि प्रत्येकाची इथे प्राइस पण वेगवेगळी आहे। इथे बघा राधा कृष्णाची ही किती सुंदर मूर्ती आहे, त्यानंतर इथे बघा कृष्ण भगवानांची किती सुंदर मूर्ती आहे। इथे खाली पण बऱ्याच बघा सरस्वती मातेची बघा इथे, नंतर बाजूलाच राधा कृष्णाची मूर्ती आहे। खूप सगळ्या वेगवेगळ्या बघा, हे गोमाता आहे, बऱ्याच वेगवेगळ्या। या साईडला पण बघा ही गणपती बाप्पाची बघा किती वेगळी मूर्ती आहे, खूप सुंदर वाटते। इथे वरती पण बघा, इथे बघा तिरुपती बालाजी बालाजींची बघा किती सुंदर मूर्ती आहे, पूर्ण वर्क केलेलं आहे त्याच्यावर, पूर्ण भरलेली मूर्ती आहे। म्हणजे प्रत्येक देव स्वामींची आहे। त्यानंतर इथे दरबार आहे बघा, त्यानंतर महावीर जैन आहे, त्यानंतर गौतम बुद्ध सुद्धा, त्यानंतर बाप्पांच्या मूर्ती आहेत बऱ्याचशा। तर या मूर्ती शक्यतो म्हणजे कार मध्ये लावतात किंवा ऑफिस मध्ये ठेवतात किंवा बऱ्याच म्हणजे गिफ्ट देण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी म्हणेन। इथे आणखीन मला जो बेस्ट पार्ट आवडतो ना तो म्हणजे की हे सगळे जे अँटिक मूर्ती आहेत ना, ह्या सगळ्या आपल्याला कशा ऑनलाईन बघायला मिळतात, पण ऍक्च्युली मूर्त्या कशा त्या कळत नाही। ही बघा किती सुंदर आहे, ही जड आहे खूप, मला उचलता येणार नाही, पण खरंच किती सुंदर आहे। म्हणजे इतकं लुक देईल ना ती मूर्ती तुमच्या घराला वेगळंच, किती सुंदर वाटते। नंतर इथे बघा हे छोटे छोटेसे हे किती क्यूट आहेत बघा, बुबू सगळे, ते पण खूप सुंदर आहेत। मूर्ती असं कळत नाही पण जेव्हा आपण एखाद्या कॉर्नरला किंवा असं ठेवतो ना तेव्हा त्या कॉर्नरचा लुकच वेगळा येतो बघा, किती सुंदर मूर्ती आहे। आणि ऑनलाईन मध्ये ना असतात मूर्त्या पण आपल्याला कळत नाही की ऍक्च्युली त्या कशा येतील आल्यानंतर, ते आपण बघा गिफ्ट देण्यासाठी वगैरे पण किती सुंदर मूर्ती आहेत सगळ्या, खूप छान आहे। आता 14 फेब येतोय आणि व्हॅलेंटाईन्स डे येतोय, तर व्हॅलेंटाईन्स डे ला सुद्धा अशा बऱ्याचशा मूर्त्या दिल्या जातात काय काय गिफ्टिंग मध्ये अशा प्रकारच्या बघा, ह्या पण खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत। हे बघा ह्या पण मूर्ती किती सुंदर, हे वेगळंच काहीतरी आहे, म्हणजे जे नॉर्मली बऱ्याचशा शॉप्स मध्ये आपल्याला असं बघायला मिळत नाही अशा मूर्ती इथे आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते। बघा हे किती क्यूट आहे बघा,
खूप छान आहे. स्पेशली गार्डन मध्ये ठेवायला ना एक खूप सुंदर दिसत सगळं. खूप छान आहे त्या, इतक्या क्यूट क्यूट आहेत ना, खूप आवडल्या मला. हे बघा खूप सुंदर आहेत. हे बघा हे सिंगल सिंगल आहेत बघा. हे असे म्हणजे आपण एक एक समजा आपण प्लांट आपले म्हणजे गार्डन असेल आणि प्लांट असेल तर प्रत्येक प्लांट मध्ये सुद्धा तुम्ही असं वेगवेगळं ठेवू शकता. अशा वेगवेगळ्या बघा हे किती सुंदर आहे. सगळं फायबर ही 390 प्राइस दिले इथे. प्राइस तुम्हाला कमी होईल आणखीन. आणि हे बघा हे सगळ्या ज्या हँगिंग आपण बोलतो ना ते हँगिंग आहे बघा. अशा प्रकारे लटकवू शकतो. खूप छान आहे बघा, मस्त आहे. म्हणजे आपण आपली अशी भिंत असेल ना तर भिंतीवरती असं लावून ठेवू शकतो. खूप क्यूट दिसतं, एकदम छान दिसतं, मस्त. इथे सुद्धा याच्यामध्ये छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे बघा. हे दोघं किती क्यूट आहेत, खूप छान वाटतात. ते आता ट्रेंडिंग मध्ये आहे हे या सगळ्या गोष्टी आता, त्यामुळे छान वाटतंय बघा. हे पण ही पण किती खूप मस्त. असे वेगवेगळे म्हणजे मला तुम्हाला एका याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये सगळं दाखवणं पॉसिबल होणार नाही. तर तुम्ही जे जवळपासचे राहणारे असाल किंवा डोंबिवलीचे कोणी असतील तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही इथे याल, तेव्हा तुम्हाला बरीचशी आणखीन याच्यामध्ये व्हरायटी बघायला मिळेल. तुम्हाला एक लास्ट असं एक ग्लान्स दाखवते की बघा जे भिंतीला लावतो आपण काय काय वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी, शोपीस म्हणा किंवा असे म्हणा, तर हे पण इथे यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि जसं त्या दादानी मगाशी सांगितलं की त्यांच्याकडे अशा प्लेट्स नेम प्लेट्स बनवल्या जातात, ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. तर असं नाही की स्वामींचंच, तुम्हाला दुसरं कुठलंही काही प्रिंट करायचं असेल, बनवून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही इथे बनवू शकता. तर बघा ह्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे बघा, बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे. जसे पोस्टर्स म्हणा किंवा काय म्हणा, खूप सारे. त्यानंतर अशा फ्रेम्स पण मगाशी तुम्हाला दाखवल्या की अशा फ्रेम्स सुद्धा यांच्याकडे खूप छान मिळतात वेगवेगळ्या. तर मी तर म्हणेन की गिफ्ट साठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे की तुम्हाला बरेचसे इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही खूप काही गोष्टी इथे घेऊ शकता. तर इथला पण एक ग्लान्स तुम्हाला दाखवतो, त्यातल्याच मूर्ती आहेत पण मोठ्या साईज मध्ये वगैरे. इथे बघा स्वामी विवेकानंदांची किती सुंदर मूर्ती आहे, खूप छान आहे. वेगवेगळ्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. तर आता मी तुम्हाला इथे जितकेही ऑप्शन्स होते त्यामध्ये जितकं मला दाखवता आलं तितकं मी तुम्हाला दाखवलं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे येऊनच बघाव्या लागतील, कारण इतकं सारं दाखवणं शक्य नाहीये. तर तुम्हाला पॉसिबल झालं, तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की या इथे आणि घ्या. तर यामध्ये कुठलंही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. हा माझी मूर्ती तुम्ही बघून मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या, म्हणून मी विचार केला की मी इथे आली आहे तर तुम्हाला दाखवू. कारण खूप जणांनी विचारलं होतं की ताई ती मूर्ती कुठून घेतलीस, तर इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. तो भाई साहब एक बार फिर से ऍड्रेस यहाँ का बराबर से बता दीजिए. दुकान का नाम योर चॉइस गिफ्ट है. शंकरराव चौक में ऑपोजिट राजा वाइन्स के सामने हमारा शॉप है. ओके, म्हणजे तुम्ही अत्रेच्या या ऑपोजिट साईडला यायचे आपल्याला. म्हणजे राजा फोटो स्टुडिओ आहे सेंटरला, त्याच्या तुम्हाला राईट साईडला वळायचे राजा फोटो स्टुडिओ पासून ते एक चौक मध्ये आतमध्ये. त्यांनी जो ऍड्रेस सांगितलाय ना, शॉप का नाम काय आहे? योर चॉईस गिफ्ट. युअर चॉईस गिफ्ट. तर दुकानाचं ऍड्रेस आणि जो नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तर तुम्हाला इथे ड्रिंक पण होत असेल आणि रिसेप्शन मध्ये सुद्धा येईल. तुम्हाला काही ऑप्शन म्हणजे काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कुरियर का भी ऑप्शन आहे ना आपके पास? कुरियर भी करते, कुरियर होम डिलिव्हरी आप जैसा बोलो ऑल ओव्हर इंडिया. ओके, म्हणजे कुरियरचं पण ऑप्शन आहे, तर तो पण टेन्शन नाही आहे तुम्हाला. तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.